महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आपला सक्का भाऊ जनार्दन पाटील याच्या डोक्याला बंदूक लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी जनार्दन पाटील यांनी शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या विरोधात अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सदाशिव पाटील यांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टाळाटाळ केली. आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत. शहराध्यक्षांवर आरोप झाल्याने राष्ट्रवादी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. सदाशिव पाटील यांचं अंबरनाथ MIDC सचिन हॉटेल आहे. या हॉटेलच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा टॉवर बसवण्यात आला आहे, मात्र टॉवर असूनही जनार्दन पाटील यांच्या मोबाईलला रेंज मिळत नसल्याने ते पाटील हे सचिन हॉटेल इथे लावलेल्या टॉवरच्या ठिकाणी गेले. तिथे काम सुरू असताना त्यांनी मोबाईल टॉवरवर काम करणाऱ्यांना विचारणा केली आणि ते घरी गेले. मात्र थोड्या वेळाने सदाशिव पाटील यांनी फोन करून त्यांच्या हॉटेलवर बोलावून घेतले आणि मारहाण करत बंदूक काढे डोक्याला लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जनार्दन पाटील यांनी केला आहे. मात्र आपण असे काही केले नसून उलट जनार्दन पाटील हे माझ्या हॉटेलवर लावलेल्या मोबाईल टॉवरच्या ठिकाणी आले आणि त्यांनी इंजिनियरला मारहाण केली अशी माहिती सदाशिव पाटील यांनी दिली आहे. तर मला मारहाण झाली असताना माझ्यावरच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी न्याय दिला नाही तर मात्र आणखी पुढे या विरोधात न्यायासाठी झगडणार असल्याचे जनार्दन पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मला नेटवर्क भेटत नव्हतं, गावामध्ये बरेचशा लोकांना नेटवर्क भेटत नव्हतं, म्हणून सचिन हॉटेलवर टावर असल्यामुळं मी तिथे टावरवर गेलो आणि वॉचमॅन भेटला. बरं काय झालं, 15-15, 20-20 दिवस नेटच नसतो तर टावरचा मतलब काय आणि आमचे पैसे खालते जातात. तर त्यांनी सांगितलं का ठीक आहे 5 वाजेपर्यंत बंदोबस्त होईल, चालू होईल. हां, तिथून मी खाली उतरलो, खाली उतरून मी घरी गेले, घरी गेल्यानंतर जेवण करून मी झोपून गेलो. कम से कम तुम्हाला सांगतो 4:26 मला सदा पाटीलचं कॉल आलं का तुझ्या गाडीत जास्त चरबी आहे, तू ऑफिसला ये. मी ऑफिसला आलो, भाऊ आहे काय मारेल मारून, हां मी या दृष्टीने आलो. पण त्यांनी तिथे आल्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये मारला तर मारलं, वापस रिव्हॉल्वर काढून त्यांनी माझ्या कानफाटात लावून ठेवलं, माझी कॉलर पकडली, माझे अन्ननलिका दाबली गेलेली आहे. डॉक्टरने सांगितलं काही इथे नाही झालं तर तुम्हाला साईनला जावं लागेल. मला आता महिन्याच्या गोळ्या दिल्यात, पण त्या महिन्याच्या गोळ्यात जर जेवणच जात नसेल तर मग मी काय करू शकतो. आणि सदा पाटीलच्या मुलं मला आता जीवाला माझ्या धोका आहे, जर त्याला त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी कुठल्याही पदावर जाऊन मी माझ्या आत्महत्या पण करू शकतो, नाही तर मला न्याय द्या. आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.